बाबूपेट परिसर में पानी की समस्या से जूझ रहे नागरिक। शहर के बाबूपेट परिसर में पानी को लेकर जनता को समस्याओं का सामना करना पड़ रहा है। उन्होंने आरोप किया है कि पिछले हफ्ते भर से पानी न आने से परेशानियों का सामना उन्हें करना पड़ रहा है। उन्हें पानी लेने के लिए बहुत दूर जाना पड़ता है। इस मौके पर उन्होंने पानी के मटके फोड़कर विरोध दर्शाया। साथ ही ये भी आरोप किया कि कई बार आवेदन निवेदन देने पर भी मनपा प्रशासन इस ओर अनदेखी कर रहा है। इस समय हमारे प्रतिनिधि राजू अलोने ने स्थानीय लोगों से बातचीत की तो उन्होंने अपना रोष व्यक्त किया। सांगा तुमचे नाव? वर्षा खोब्रागडे। मी वर्षा खोब्रागडे बोलत आहे। आमच्या वार्डामध्ये 8 दिवस झाले नळ नाही येऊन राहिले आणि इंजिनियर म्हणतात की यांचा वाल खोलाचा नाही। असा वाल खोलण्यावाला आम्हाला आज म्हणत होता। आम्ही पाण्याच्या टाकीवर गेलो तेव्हा कारण काय नळ नाही आणि आमचे 8 दिवस नळ का बरं सोडत नाही आणि बिल घ्यायला कसं पाठवतात याचा आम्हाला कारण पाहिजे आणि आज आमचा नळ आलेला पाहिजे। 8 दिवस इंजिनियर लोकांचे नळ नाही येत का? त्यांच्या घरचे नळ नाही येत का? आमच्या वार्डामध्ये पाण्याची फारच समस्या आहे। 8 दिवस नळ सोडत नाही। वार्ड मेंबरकडे गेले असता तुमच्याच नळाला पाणी कसं येत नाही। बापेटची हाल तसेच आहेत आणि वालवाल्याकडे गेले असता की तुमचा एक वाल खुलाचा आहे आमच्याकडे ऑर्डर नाही आहे। वार्ड मेंबर म्हणतो की आमच्या एरियात पाणी सोडा तर त्यांच्या एरियात पाणी सुटल्याच्या नंतर या वाळला पाणी येत नाही।